नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर। खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गाजराचं लोणचं। त्यासाठी लागणारे साहित्य, गाजर घेतलेले, चिरून घेतलेले लांबडे लांबडे काप केलेले, लाल तिखट, मीठ, मेथी पूड, हळद, जिरे, मोहरी आणि तेल। तर प्रथम आपण एका भांड्यामध्ये मोहरी आणि जिरे गरम करून घेऊयात। आता गरम झालेले आहे, आपण गॅस बंद करायचे। आता आपण ह्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी पूड घ्यायचे, अर्धा चमचा। आणखीन हे भाजलेले मोहरी, आणखीन जिरे गार झालेले आहेत, आपण हे बारीक करून घ्यायचे मिक्सरला। आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊया थोडस। आता तेल गरम झालेलं आहे आपलं, आपण ह्याच्यामध्ये हे गाजराचे तुकडे टाकून घ्यायचे। आणि 1 मिनिट हे शिजवून घ्यायचे गाजर असं। आता आपलं हे हलकंसं मऊ झालेलं आहे गाजर। आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद केलेला आहे आपण। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेली ही पेस्ट टाकायची आहे, लोणचा मसाला बनवलाय ते टाकायचं आपण। लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, आणि हळद। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, मिक्स करून घ्यायचं आहे आपण। आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। तर आता आपलं गाजराचं लोणचं तयार आहे। तर आता आपलं झटपट असं गाजराचं लोणचं तयार आहे। हे 8 ते 10 दिवस टिकतं। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।